खाद्यतेल आणि पेंडीचे दर कमी करण्यासाठी केंद्र सरकार एका पाठोपाठ एक निर्णय घेत आहे. सुरुवातीला 12 लाख टन जी एम सोयाबीन आयातीचा निर्णय करण्यात आला, त्यानंतर सर्व खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी करण्यात आले आणि आज केंद्र सरकारने खाद्यतेल आणि तेलबियावर स्टॉक लिमिट लावण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व निर्णयांचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे. आजचा निर्णय अतिशय दुर्दैवी आहे. जर ऐन काढणीच्या वेळी सोयाबीन आता काढणी सुरू आहे, बाजारामध्ये आवक वाढत जाणार आहे, यावेळेस जर स्टॉक लिमिट लावलं तर व्यापारी खरेदी करू शकणार नाहीत आणि दर पडतील. जरी केंद्र सरकारनं जरी नोटिफाय केलं असं स्टॉक लिमिट लावायचं, तर प्रत्यक्ष नोटिफिकेशन हे राज्य सरकारला काढावं लागेल आणि राज्य सरकारला जे अधिकार आहेत इसेन्शियल कम्युनिटी ॲक्टच्या अंतर्गत, त्यानुसार राज्य सरकार सोयाबीनचा स्टॉक लिमिटमधून समावेश करायचा किंवा न करायचा यावर निर्णय घेऊ शकते. त्यामुळे जरी केंद्रानं जरी स्टॉक लिमिट लावलं असलं तरी राज्य सरकारनं खाद्यतेल आणि तेलबियांच्यावरती स्टॉक लिमिट लावताना त्यातून सोयाबीनला वगळण्याची गरज आहे. किंवा जर सोयाबीनला वगळायचं नसेल तर किमान एक घसघशीत सूट तरी देण्याची गरज आहे, जेणेकरून व्यापारी ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या 3 महिन्यामध्ये जेव्हा मालाची आवक वाढते त्या महिन्यामध्ये खरेदी करू शकतील. तर स्टॉक लिमिट कमी ठेवलं तर व्यापाऱ्यांना खरेदी करता येणार नाही आणि दर पडतील. त्यामुळे राज्य सरकारनं एक तर सोयाबीनला स्टॉक लिमिटमधून वगळावं किंवा आयाती जी स्टॉक लिमिटची सीम आहे ती वाढवावी, जेणेकरून ऑइल मिल असतील, व्यापारी असतील, स्टॉकीज असेल, ह्या प्रत्येकाला मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी करता येईल.